नमस्कार सगळ्यांना नमस्कार. आता जेवण केलं भावानं बनवलं लय जेवलं. काय पिलू लहान गेलो होतो परत आल्यानंतर लय भूक लागली. मस्त बघी जेवण फेवण केलं. व्यायाम करू नये. बर 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 चालतंय. कुठं तिकडं रोडकर मैत्रिणीकडे चालली का? बर 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 चालतंय चालतंय. तो आम्ही निघाला बघतो या माग. पण ते येणार काय थोडं माझं ऐकणार आहे. हे जा चला. तुमची पुरवताय गेली फिरायला मस्त पैकी. जरा राऊंड मारून येते म्हणली. कसं व्यायाम बी जरा महत्वाचा आहे ना शरीराला. त्याच्यामुळे ये जाऊन म्हणलं काय म्हणलं फिरून मग. आणि भावानं बोलू ना चला पिलूला घेऊन आलो आपण आता. पण काय होतं की आपल्याला नव्हतं आणायचं बरं का पिलूला. आता काय भाऊ बहीण म्हणतात की मोकाराच परीक्षा चालू आहे पेपर जवळ आले तर मग कसं काय आणली दाजी पिलूला. पण काय होतं आता भावानं बोलू ना आपण तर भेटायलाच गेलो होतो बरं का तिथं तिला. आपलं काय आणायचं डोक्यात नव्हतं नाही काही. पण आता गेल्यास तिथं आम्ही जाऊन बसलो भेटायसाठी तर पिलू तिकडून रडतच आली. आता रडत आली म्हणलं तर म्हणलं आता काय झालं काय नेमकं तर आम्हाला बी काय कळलं नाही पाहिले. तिला विचारलं का रडती काय नाही पप्पा म्हणले मला तुमची आठवण उचलही झाली मम्मी पप्पाची दोघांची बिले आठवण झाली म्हणून रडाय आली. अरे म्हणलं आता काय आम्ही येतोय ना तुला 8 दिवसाला 15 दिवसाला भेटा येतोय की म्हणलं मग. हां आता किती केलं तरी बाबा आई बाबा आल्यानंतर लेकरांना कसं वाटतं आनंद वाटतो ना. ते आनंदाचे भारात लागली रडायला. आता तिच्यात तिची तब्येत खराब झालेली सर्दी खोकला ताप. मग मला आम्हाला म्हणायला लागली म्हणले पप्पा म्हणले माझं सकाळपासून जास्त दुखायला लागले मग गोळ्या औषधं सगळं खाल्ल्यात सगळं काय केलंय पण काय राहीनाच खोकला बी सर्दी बी आणि ताप बी. मग आता ती म्हणायला लागली की मला घरी यायचंय 2 दिवस. मग म्हणलं आता घरी यायचंय म्हणल्यानंतर आम्हाला बी नाही म्हणता येणार भावानं बहिणीनं सांगा बरं. मग आता आपला पोटचा गोळा हां आणि मग आता तिच्या तोंडाकडे बघून आमचं बी आम्ही बी मग कुचामलो ना मग जरा. हां कारण आता कसं होतं की जर आता आम्हाला त्या दिवशीच फोन आला होता सांगितलं होतं दुखतंय तुमच्या मुलीचं आजारी आहे जर तुम्हाला जर घरी न्यायचं असलं 2 दिवस तर घेऊन जावा. पण कसं आहे आता परीक्षा ती जवळ आलेली आहेत आणि तिला गोळ्या औषध दिल्यात बरं वाटतंय तिला म्हणून मग आता चला आपण काय गेलो नाही तिकडं. आणि कसं होतं शिक्षण महत्वाचं आहे ना आपल्याला भावानं बघणं. आता सर लोकांचं बी त्यांचं बी म्हणणं बरोबर आहे उगं 2 दिवस इकडे यायचं राहायचं आणि मग त्याच्यात कसं आहे अभ्यास बी बुडतो ना मग त्याच्यामुळं मग काय आपण आणलंच नाही बरं का तिला. मग चला म्हण आता कसं आहे पिल्लू राहीनाच मला यायचंच म्हणले 2 दिवस तर म्हणलं मग चल काय मग आता मग आता काय होतं म्हणलं चला कसं आहे दवाखान्यात बी इकडं नेता येईन. आणि वातावरण बी बदलन जरा थोडं आणि वातावरण बदललं म्हणजे जरा बरं बी वाटत ना तिला. मग 2 दिवस जरा कसं आता पुरी शिवान्य अपूर्वा त्यांना बी आनंद झाला की पिलू दिदी आली म्हणून घरी आणि आम्हाला बी आनंद झाला चला 2 दिवस म्हणलं लेकरू आपलं घरी आणावा तिला काय खायला पियाला आणू. आणि कसं जरा घरी आल्यानंतर जरा पिलू बी खुश झाले काय तिचं काय दुखणंच पळून गेल्यासारखं झालं काय म्हणून आम्हाला बी कळाना. आता जा खेळती पोरा जरी आजारी असली तरी आता घरी आल्यानंतर मग लेकरू खेळणारच ना. मग आता बरं वाटतंय तिला म्हणजे थोडं थोडं बरं आहे काय टेन्शन नाही काय नाही भावानं बहिणीनं 1-2 दिवस तिला ठेवू जरा आराम बी तिला पाहिजे. आता शाळेत कसं होतं की अभ्यास सगळं म्हणजे काय असेल तिथं म्हणजे सारखं टेन्शन बी राहतं ना मागं अभ्यास करायचा रोज उठून शाळेत 5 वाजताच उठून सगळं आवरायचं म्हणजे ते. आता काय घरून जाण्यात आता लिहा आता शिवान्या पूर्व इथून शाळा जाते त्यांना नाही टेन्शन. मग आम्ही सगळं उठवतो त्यांना परत त्यांच्या उरगं आवरून फिवरून सगळं देतो त्यांना परत डबं द्यायला जातो. लेकरांना टेन्शन नसतं ना काळजी नसती पण आता बाहेर पिलो हॉस्टेलला मग स्वतःची तिला सगळी काळजी. आता कसं बाकीच्या पोरी बी येतं ही बी आहे त्याच्यामुळं काय नाही पण आपल्याला बी काळजी वाटते तिची. आणि तिला बी कसं आता इतक्या लांब कधी नाही राहिलेली काय नाही हॉस्टेलला आणि राहिली आता आता सवय लागून गेली मैत्रिणीत रमून गेली
चला बरं झालं की बाबा बाहेरची दुनिया बी कळली पाहिजे कशी आहे कशी नाही, यासाठीच आपण पिल्लूला बाहेरच्या म्हणजे शाळेत हॉस्टेलला ठेवलेली आहे. आणि आता इथून पुढचं म्हणजे शिक्षणच कसं बाहेरच राहणार तिचं, जरी 10वी शिक्षण त्या ठिकाणी झालं किंवा दुसरीकडे पुढं शिक्षण करायचं म्हणलं तरी बी आपल्याला पिल्लूला बाहेरच ठेवावं लागणार आहे. आणि आता आमची बी खूप इच्छा आहे पिल्लूने चांगलं शिक्षण करून तिच्या जीवनात काहीतरी प्रगती करून दाखवा. आता तिच्या मागं अपूर्वा बी परत शिवन्य बी भरपूर भरपूर आमचं असं लक्ष आहे त्यांच्यावर की त्यांच्या जीवनात काहीतरी ते करून दाखवी, त्यांना आपण कसल्याच गोष्टीचं त्यांना आपण कमी नाही पडून दिलं आत्तापर्यंत. भलं आपला तर इथून दिवस इथून मागचा दिवस इतकं इतकं बेकार कठीण परिस्थितीतून आपण आलो इथपर्यंत. आता तुम्हाला तर माहिती पिल्लू असताना भरपूर आपल्याला असं कष्ट आपण सहन केलं कष्ट केलं आणि पिल्लूला बी कसं आता जरा कळतं तिला असं बी काय नाही, मग तिला बी माहिती आहे आपल्या आईबापांनी किती काबार कष्ट केलं किती सहन केलं कष्ट म्हणजे किती संकटाला मात देऊन इथपर्यंत पोच झाली याची पिल्लूला जाणे. त्याच्यामुळं आम्हाला पिल्लू शक्यतो काय करते पिल्लू समजी घे ना ती आणि मग ती आम्हाला कधीच काय असं मागत नाही, पप्पा मला ही पाहिजे मला ती पाहिजे आम्हाला आमकंच पाहिजे अजिबात नाही कधीच नाही मागत. का तर तिला आपल्या परिस्थितीची आणि गरिबीची जाणे. तर हीच भावना बरे ना आपण आपल्या प्रत्येक लेकरांना बाळांना आहे ना आपण हीच शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना गरिबीची जाण पाहिजे, एक रुपया कमवायची त्यांना एक जाण पाहिजे की बाबा आपल्या जीवनात आपल्या आजी आईबापांनी परिस्थिती काढली ती आपल्या भविष्यकाळात नाही घडली पाहिजे, आपण आपल्या पाया उभा राहून काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आता ही आपली इच्छा आहे आणि पिलूची बी इच्छा आहे. आता त्याच्या मागं आता शिवाने अपूर्व झालं यांना काय अजून कळत नाही. आता कसं आहे अपूर्व बी आता 5वीला आहे म्हणलं तर अजून 2 वर्षांनी त्याला समजन सगळ्या गोष्टी की आपल्याला आईबापासाठी आपलं आईबापांनी आपल्यासाठी काय काय केलं ही अजून 2 वर्षांनी तिला कळन. अजून लहान येतं त्या आणि शिवान्याला तर काय अजून लहान आहे तिला कळत नाही काय नाही काय नाही, पण शिवान्यालाही हुशार अपूर्वा बी तितकीच हुशार आहे पण शिवान्या बी पिल्लूसारखी हुशार आहे. पिल्लू शिवान्या कसं न सांगता तिचा अभ्यास पूर्ण करणार आणि तिला जरी नको म्हणलं ना घरातलं जाणून घे तरी नको म्हणलं करू नका घरातली कामं तरी करणार, घरातली कामं जाडून घेणार कुठे ही आवरीत बसणार ते आवरीत बसणार. तसं पिल्लूचं काम होतं पहिल्यापासून. पिल्लू तर तुम्हाला सांगतो पहिलीला शाळेत ज्यावेळेस गेली ना तेव्हापासून कष्ट म्हणजे असं घरातली कामं करते, तिला न सांगता सगळी घरातली कामं करायची आणि तिची अजून बी सवय तिची. चला आपल्या मुलांना मुलींना म्हणजे चांगलं सवय चांगली म्हणजे चांगली सवय लागली आपल्या मुलांना, हीच आपल्यासाठी लई मोठं आहे भावानं बहिणीनं. चला पण येता येता काय झालं भावानं बहिणीनं, चला तुमची पुनम ताई म्हणली म्हणजे जाता जाताच म्हणली की मला गाडी शिकायची, म्हणलं शिक मग काय म्हणलं मी तरी कुठं म्हणलं नको शिकू म्हणून तुला. मग बसली गाडीवर जाताना दा तिनेच गाडी घेतली ह्या इथं आपल्या खाकीबाबाचं जे मंदिर आहे त्याच्या पुढून जरा तिथपर्यंत हाय रोड खराब तिथून पुढं चांगला रोड आहे तिथून पुढं गेल्यानंतर मग बसवलं गाडीवर आणि मग हळूहळू जमते चालवायला तुमच्या पुनम ताईला चांगल्यापैकी गाडी बरं का. पण आता कसं आहे गर्दी गुर्दी खड्ड खुड्ड आता दाजी बी काय पहिल्यांदा गाडी नवीन शिकला होता त्यावेळेस बी अडकत होता, पण माझ्यापेक्षा चांगलं नवीन असताना तुमची पुनमताई चांगली गाडी शिक म्हणजे चालविती असं मला म्हणायचंय. तर म्हणजे कसं आहे आता तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या पुनमताईचा धाडा म्हणजे कटल्या कसल्या गोष्टीला अजिबात घाबरत नाही, पर पंचायतीने काटकसरीने करून दाखवला दाजीचा आणि आपली ही गाडी इनोवा इनोवा बी गाडी ती शिकली आणि चांगलं परफेक्टमध्ये मी म्हणतो ह्या रोडनी आपल्या रोडनी गाडी इनोवा चालली. तुम्हाला तर माहिती आहे इथून मागं आपण असे भरपूर हिडो टाकले तिच्या बाबत म्हणजे गाडी चालवण्याच्या बाबतीत. परत आता योगिताची जी स्कूटी घेतली होती स्कूटी बी तिकडे मारायला गेल्यानंतर ती स्कूटी बी चालवाय चांगल्या पद्धतीने गर्दी गुर्दी चालवी ती. तर कसं आहे भावानं बहिणीनं आता पहिल्या जमान्यात बाया माणसाला काय चूल आणि मूल एवढंच होतं, पण आज सध्याच्या काळात म्हणजे कसं आहे गड्या माणसाच्या खांद्याला खांदा देऊन आज बाया माणूस बी पुढं पावलं टाकते. आजच्या युगात कसं की बाया माणूस कुठल्याच याच्यात मागं नाही राहिलं. पण चला भावानं बरं ना तुमची पुनमताई
आज तिने करून दाखवलं सगळ्या गोष्टी. त्याचा दाजीला अभिमान आहे, बायको मिळावी तर अशी. तर भावानं बहिणीनं आता आपण बी निर्णय घेतला आहे, चांगल्या पद्धतीने गाडी तुमची पुनमताई शिकली. आणि कसं आहे आता एक दोन दिवस बी चला दाजीने डोक्यात घेतलं, म्हणलं आपल्या रूढनी जोपर्यंत चांगली परफेक्ट होत नाही तुमची पुनमताई तोपर्यंत कसं गाडी चालवीन, म्हणजे शिकन गाडी चांगल्या पद्धतीने. म्हणजे दाजीला बी एक आधार झाला. म्हणजे कसं आता तुम्हाला सांगतो, कामाधंद्याला उद्योगाला जावं लागतं आणि मग पोरं पोरी जाते शाळा असता 10:30 वाजता आणि कामाला जावं लागतं 10 वाजता. मग जरा फरक पडतो ना, मग पोरं पोरी सोडवायसाठी आपल्याला 10:30 वाजेपर्यंत थांबावं लागतं धड, कामाला बी उद्योग बघता येत नाही. मग असं होतं ना, मग काय होतं तुमची पुनमताई जर चांगल्या पद्धतीने गाडी जर शिकली तर दाजीला बाहेरची कामं उद्योग बघता बी येते. जरी आपल्या ह्या बारक्या गाडी घेऊन गेली पोरं लेकर बाळ आली सोडून आपल्या शाळेत आणल्या परत संध्याकाळी 5 वाजता दाजी यायची आतमध्ये मोठी गाडी शिकली तर कसं होतं फायदेशीरच आहे. म्हणजे दाजी बिला कसं आहे दाजीला प्रत्येक गोष्ट घरातली म्हणजे काय बघता येणार नाही. कुठं गेली अचानक बुवा जर जायचीच बारी आली तालुक्याला माझी सामान सुमान कुठं काय जर म्हणून आता कसं आहे स्वतः माणूस गाडी शिकल्यानंतर मग चला तुमची पुनमताई तर तुम्हाला तर माहिती आहे विचार करीत नाही काय नाही कुठं बी दडा बांधणारच ती शिकल्याशिवाय राहत नाही कसल्याच गोष्टी ती मागं नाही ऑलराऊंडर आहे. आणि त्याचा मला खरंच लय अभिमान आहे, खूप लय आनंद आहे की आपली बायको खरंच प्रपंच संसार सगळ्या कसल्याच गोष्टीत मागं नाही. तर भावानं बनून चला म्हणजे कसं आहे तुमच्या पुनमताईला दाजी बी पूर्णपणे साथ परपंचात दिलं आतापर्यंत आणि त्याच्या मागं खंबीरपणे आपण उभं राहिलेलो आहे. ज्या वेळेस टिकटॉकला तुमची पुनमताई फेमस झाली होती पण त्याच्या आधी हिडू बनवायसाठी लई अडचणी आल्या, भरपूर असं आपल्या पाहुण्या रावळ्यांचं घरच्यांचं म्हणजे कसा होता विरोध होता पण त्याला सगळी मात देऊन दाजी पूर्णपणे तुमच्या पुनमताई मागं पहिल्यापासूनच उभा राहिला. आणि त्यात मग पुरस्कार बी मिळाला तुमच्या पुनमताईला बारामतीला सिटी बोरा कॉलेजमध्ये. आणि पुरस्कार मिळाल्यानंतर तर अजून बी दाजीला भारी वाटलं, खरंच आपलं नाव रोशन करून दाखवलं बायकोनी. आणि आज त्याचाच फायदा आज आपल्याला सोशल मीडियावर झाला. सोशल मीडियावर बी आपल्या चांगल्या भाऊ बहिणी सगळ्याच भाऊ बहिणीनं आपल्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला, लय भारी वाटलं भावानं बहिणीनं. आपली म्हणजे खास प्रगती म्हणजे तुम्हाला सांगतो जी गाड्याची प्रगती आहे ना त्याच्या मागं बाईचाच हात असतो. खरं सांगायची परिस्थिती गडी मारून एकटा काही नाही करू शकत, त्याच्या मागं बाईचाच हात असतो. तर भावानं बहिणीनं चला आता पिलू आलेली घरी तर मग अयो बरं वाटलं पिलूला आणल्यानंतर तिला बी बरं वाटलं की आज घरी आले पिलू आले आनंदात आहे ती बी. 2 दिवस राहीन चला मजेत आपली, 2-3 दिवसांनी परत तिला बरं वाटलं आपण शाळेत सोडून येऊ तिला परत. कसं आहे आता जवळ पेपर आलेले आहेत आणि आता कसं आहे जरी घरी आली पिल्लो तरी ती अभ्यास करणार, तिचा जेवढा जे अभ्यास आहे पोरींला आता कसं आहे शाळेत म्हणजे जेवढा बी अभ्यास दिलेला आहे तेवढा ते अभ्यास करणार. तर चला भावानं बहिणीनं मग कसं आहे आता आधार पडत चाललंय वाढवून बोललो, घ्या सगळ्यांनी काळजी, भेटू पुढल्या वेळेमध्ये, सगळ्यांना बाय बाय.